काकडीची कोशिंबीर खायला खूप चवदार लागते त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये काकडी आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करते त्यामुळे आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीरींचा समावेश करणं खूप आवश्यक आहे नमस्कार मंडळी मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर आज मी तुम्हाला काकडीची कोशिंबीर बनवून दाखवणार आहे काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराची काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण काकडीची वरची साल काढून टाकूया कोशिंबीर बनवताना काकडी कोवळी असावी एक मोठ्या आकाराच्या काकडीमध्ये साधारणत तीन व्यक्तींना पुरेल एवढी कोशिंबीर तयार होते कारण आपण चटणी लोणचे कोशिंबीर हे पदार्थ तोंडी लावण म्हणून खात असतो काकडीची साल काढून झाल्यानंतर काकडीची जी दोन्ही टोकं आहेत ती आपल्याला कट करून टाकायची आहे आणि सुरीने किंवा चमच्याने अशा पद्धतीने काकडीवर हलकेसे टोचे मारून घ्यायचे आहेत यानंतर जो देठाकडचा भाग आपण कट केलेला आहे काकडीचा त्याने काकडीवर अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे किंवा रगडून घ्यायचा आहे यामुळे काय होतं काकडीमध्ये जो काही कडवटपणा असतो तो निघून जातो तर दोन्ही साईडने आपल्याला अशाच पद्धतीने कृती करून घ्यायची आहे आता आपण काकडी किसून घेऊया त्यासाठी इथे मी एक किसनी घेतलेली आहे आणि किसनीचा जो जाडसर भाग असतो त्या भागानेच आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे जर आपण काकडी जास्त बारीक किसली तर तिचं पाणी होऊन जाईल त्यामुळे जाडसर अशी काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे जर तुम्हाला काकडी किसून घ्यायची नसेल तर तुम्ही ती अगदी बारीक बारीक कट करून घेऊ शकता काकडी किसून झालेली आहे आता आपण याची कोशिंबीर बनवून घेऊया काकडीप्रमाणेच आपण अजून गाजराची कोशिंबीर बनवू शकतो कांद्याची कोशिंबीर बनवू शकतो किंवा काकडी कांदा बीट या तिन्ही भाज्या एकत्र करून त्याची पण मिक्स कोशिंबीर बनवू शकतो इथे मी एक छोटी वाटी दही घेतलेला आहे हे घट्ट दही आहे यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकलं आता चमच्याने आपण दही एकसारखं करून घेऊया फेटून घेऊया दही फेटून घेतल्यामुळे दह्यामध्ये जर काही लम्स असतील गाठी असतील तर त्या निघून जातात आणि एकसारखं दही तयार होतं यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया अर्धा छोटा चमचा भाजलेली जिरे पावडर टाकूया थोडंसं काळं मीठ टाकूया हे सगळे पदार्थ दह्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला कोशिंबीर मठ्ठा असे काही पदार्थ बनवायचे असतील उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही जिरे पावडर एकदाच बनवून ठेवू शकता जिरे भाजून ठेवायचे खमंग भाजायचे त्यानंतर थंड करून त्याची पावडर बनवून एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवायचे म्हणजे ऐन वेळेला तुम्हाला कधीही कोशिंबीर करायला सोपं जाईल आता यामध्ये मी किसलेली काकडी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायची छान मिक्स करून घेतली आपण किसलेली काकडी आणि कोशिंबीर काळं मीठ टाकल्यामुळे कोशिंबीर आपल्याला पचायला सोपी जाते आता यावर आपण अजून बारीक चिरलेली को, कोथिंबीर टाकूया कोशिंबीर बनवणं एकदम सोपं आहे अजून बऱ्याच पद्धती आहे कोशिंबीर बनवण्याच्या महाराष्ट्रीयन पद्धतीने जर कोशिंबीर बनवली तर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरला जातो किंवा तेलामध्ये जिरे वगैरे टाकून त्याचा तडकासुद्धा कोशिंबीर दिला जातो पण उत्तर भारतामध्ये अशा पद्धतीने कोशिंबीर बनवली जाते किंवा याला रायता असंही म्हटलं जातं तर यावर मी अजून थोडीशी जिरे पावडर टाकली यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही हवं तर बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद